नमस्कार, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या रुपम रेसिपीज मध्ये। तर आपण आज बनवणार आहोत पौष्टिक मुगाचे अप्पे। मुगामध्ये खूप प्रोटीन्स असतात, जे लोक डाएट करतात त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी चालू शकते। चला तर आपण त्याचं साहित्य पाहूया। एक ग्लास मूग, त्याच्यामध्ये अर्धी वाटी तांदूळ घेऊन एक 5-7 तास भिजून घेतलेले आहे, कांदा बारीक चिरलेला, गाजर बारीक चिरलेलं, दही, चवीनुसार मीठ, खायचा सोडा आहे, लसूण, आलं, कढीपत्ता, मिरची, पुदिना, खोबरं, भासकी डाळ आणि जिरं हे चटणीसाठी लागणारं साहित्य आहे। चला आपण आता हे पहिलं वाटून घेऊया। याच्यामध्ये 2-3 मिरच्या, थोडंसं लसूण घालूया, थोडस जिरं घालून वाटून घेऊ। हे वाटून झालेलं आहे आपलं, त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया, 1 चमचा मीठ आणि थोडासा सोडा टाकायचा आहे खायचा। कांदा टाकूया थोडासा, तुमच्या आवडीनुसार आहे कांदा किती टाकायचा। त्यामध्ये आपण बऱ्याचशा भाज्या टाकू शकतो, ज्या मुलांना आवडत नाहीत भाज्या त्या ह्याच्यामध्ये टाकून द्यायच्या, मुलांना कळत पण नाहीत। 2-3 चमचे दही टाकू, हलवून घेऊया आणि 1-15 मिनिट ठेवूया। आता आपण चटणी करूया, त्यासाठी आपण हे खोबरं, डाळ, लसूण, आलं, पुदिना आणि मिरची, मीठ, दही, थोडस जिरं, थोडी साखर टाकायची। मी साखर दाखवायचं विसरले, थोडी साखर टाकायची त्याच्यामध्ये। चटणी वाटून झालेली आपली, आता आपण फोडणी घालून घेऊया। ह्या मिश्रणाला 15 मिनिटं झालेली आहेत, ह्या प्रकारे थिकनेस हवा आहे मिश्रणाला, खूप पण घट्ट नकोय, मीडियम, जसे आपण इडलीचं पीठ तयार करतो तसंच मिश्रण आहे। चला आपण आता अप्पे बनवूया। हे पात्र मी आता तेल लावून ठेवलंय गरम करायला, पात्र गरम झालंय, आता अप्पे घालून घेऊया। मन खवायांनो, आवडली का तुम्हाला रेसिपी? ही रेसिपी तुमच्या पोटासाठी आणि जिभेसाठी नक्कीच बेस्ट आहे आणि हे अप्पे खाऊन तुम्ही नक्कीच हॅपी होतात याची मला गॅरंटी आहे। ज्या लोकांनी मला अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी मला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येतील। आपण आता भेटूया शुक्रवारी नेक्स्ट एपिसोडला अशीच एक भन्नाट रेसिपी घेऊन। तोपर्यंत ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा।